नमस्कार विद्यार्थी मित्र इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच आय बी पी एस या संस्थेने देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या क्लर्क भरती करताची ॲडव्हर्टाइजमेंट यापूर्वी देखील एकदा रिलीज केलेली होती मात्र काही कारणास्तव या जाहिरातीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही थांबवण्यात था आलेली होती मात्र सध्या ही प्रक्रिया पुन्हा त्या ठिकाणी सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येते डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस डॉट इन या वेबसाईटवरती वरती आय बी पी एस क्लर्क ही ॲडव्हर्टाईजमेंट रिलीज करण्यात आलेली आहे यामध्ये कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क इन पार्टिसिपेटिंग बँक्स सी आर पी क्लर्क्स इलेवन फॉर वेकन्सीज फॉर ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी अशा प्रकारची ही ॲडव्हर्टाईजमेंट असून या जाहिरातीनुसार देशात पहिल्यांदाच त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेतून ही परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे थोडक्यात महाराष्ट्रातील युवक युवतींना या परीक्षा हिंदी इंग्लिश या दोन भाषेबरोबरच मराठी आणि कोकणी या भाषेतून देखील ही परीक्षा देता येणार आहे हा एक महत्वपूर्ण बदल या जाहिरातीमध्ये आपणास पाहावेस मिळेल एकूण सात हजार आठशे क्लर्क भरती करिताची ही जाहिरात असून या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता देखील आहे कारण काही बँकांनी आय बी पी एस क्लर्कच्या या अद्याप अद्यापही रिपोर्टिंग केलेलं नसलं तरी त्या ठिकाणी परीक्षा पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत यामध्ये संख्या ॲड होण्याची शक्यता असते त्यामुळे सध्या जर आपण पाहिलं तर यामध्ये सात हजार आठशे पदांची ही ॲडवर्टाइजमेंट असून की ज्यामध्ये आणखी संख्या वाढण्याची शक्यता अधिक आपल्याला दिसून येईल सध्या यामध्ये पार्टिसिपेटिंग बँक जर आपण पाहिल्या तर यामध्ये बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक पंजाब अँड शिंद बँक या एकूण अकरा बँकांच्याकरिता ही जाहिरात असून यामध्ये आणखी काही बँकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर टेन्टीटिव शेड्यूल जे दिलेलं आहे हे शेड्यूल जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सात दहा दोन हजार एकवीसपासून पासून सुरू झालेली आहे ती सत्तावीस दहा दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत चालेल या पदाकरिता ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याचा पेमेंट करण्यासाठीची देखील अंतिम तारीख सत्तावीस दहा दोन हजार एकवीस ही त्या ठिकाणी असणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस अखेर आपण अर्ज करू शकाल हे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपणास डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन संबंधित टॅबवरती क्लिक करून तिथे ऑनलाईन ॲप्लिकेशनचा ऑप्शन आपल्याला दिसेल त्यावरती आपण जाऊन ऑप आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर या परीक्षेसाठीचं जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी म्हणजे ज्या प्री ट्रेनिंग एक्झाम घेतली जाते की जे कॅन्डिडेट त्याला ॲपिअर करतील जे एस सी एस टी या कॅटेगरीसाठी अशा प्रकारची सुविधा देण्यात आलेली असते आपण प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी जर अप्लाय करणार असाल तर अशा कॅन्डिडेटशी संबंधित हे दोन ऑप्शन त्या ठिकाणी असतील इतर कॅन्डिडेटचा या ऑप्शनशी कुठलाही संबंध असणार नाही मात्र या पदाकरिताची जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे पूर्वपरीक्षा जी आहे ती ऑनलाईन एक्झाम जी होणार आहे त्याचे जे हॉल टिकिट्स आहेत कॉल लेटर्स जे आहेत ते त्या ठिकाणी नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये त्या ठिकाणी वेबसाईटवरती उपलब्ध असतील की आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि आय डी पासवर्ड टाकून आपण त्या ठिकाणी हे कॉल लेटर, लेटर जे आहे ते आपण डाउनलोड करून घेऊ शकतो या कॉल लेटरच्या बाबतीमध्ये किंवा हॉल तिकीटच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची बाब की जे प्रिलिमिनरी एक्झामसाठीचं कॉ हॉल तिकीट जे असेल ते हॉल तिकीट नोंदवून घेतल्यानंतर म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामसाठी आपण ॲपियर झाल्यानंतर जो स्टॅम्प मारून हे हॉल तिकीट तुम्हाला परत दिलं जातं तेच हॉल तिकीट घेऊन आपण मुख्य परीक्षेला जाणं हे आवश्यक आहे हा एक महत्त्वाचा घटक असून की अनेक विद्यार्थ्यांना या बाबतीमध्ये अडचण निर्माण होत असते आणि त्यामुळे या गोष्टीवरती त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामसाठी जे हॉल तिकीट आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते प्रिलिमिनरी एक्झामला गेल्यानंतर तिथे स्टॅम्प मारून जे आपल्याला हॉल तिकीट परत दिलं जाईल ते हॉल तिकीट जपून ठेवणं आवश्यक आहे कारण मुख्य परीक्षेला आपण पात्र झाल्यानंतर हेच टिकी हॉल तिकीट आपल्याला त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं देखील असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम जी आपली होईल ती साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये होईल त्याची एक्झॅक्ट तारीख जी आहे ती आपल्याला लवकरच त्या ठिकाणी कळवली जाईल त्यानंतर या प्रिलिमिनरी एक्झामचा जो रिझल्ट आहे तो डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये लागण्याची शक्यता आहे मेन्स एक्झामचं जे हॉल तिकीट आहे किंवा कॉल लेटर आहे ते आपल्याला डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करता येईल ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे मेन्स एक्झाम ही मेन्स एक्झाम जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार बावीस या महिन्यामध्ये त्या ठिकाणी होईल त्याची एक्झॅक्ट तारीख आपल्याला कळवली जाणार आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट जर आपण पाहिली तर साधारणपणे अपेक्षित एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत या बँकांसाठीची आय बी पी एस क्लर्सची जी काही प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे ती अलॉटमेंटची प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल अशा प्रकारची अपेक्षित अपेक्षा तार, त्या ठिकाणी आहे तर यामधील काही महत्त्वाच्या जर बाबी आपण पाहिल्या तर त्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या बाबतीमध्ये जे बेसिक क्रायटेरिया जे आहेत ते जर आपण पाहिले तर इंडियन सिटिझन असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत आपण त्या फुलफिल करत असतो एज क्रायटेरिया जो आहे तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक याच्यामध्ये असतो एज कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला ते एक सात दोन हजार एकवीस या तारखेला आपलं वय गणना करणं आवश्यक आहे यासाठी अप्लाय करणार असाल तर आपलं किमान वय ॲप्लाय करण्याच्या पूर्वी एक सात दोन हजार एकवीस रोजी आपलं वय किमान वीस वर्ष होत असल्याचं आपण खात्री करून घेणं गरजेचं आहे कमाल वयोमर्यादा जी आहे ती जनरल कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्ष ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे सर्वसाधारणपणे जर आपण या क्रायटेरियाप्रमाणे जर पाहिलं तर ज्यांचा जन्म दोन सात एकोणीसशे त्र्याण्णव ते एक सात दोन हजार एक या कालावधीमध्ये झालेला आहे असे सर्वसाधारण प्रवर्गातील कॅन्डिडेट या पदासाठी अर्ज करू शकतील मात्र जर त्या ठिकाणी एस सी आणि एस टी कॅटेगरीमधील कॅन्डिडेट असतील तर त्यांना पाच वर्षे एक्स्ट्रा एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी मिळेल ओबीसी जे नॉन क्रिमिलियर गटामध्ये येणारे जे अदर बॅकवर्ड क्लासेसमधील कॅन्डिडेट आहेत त्यांना या अठ्ठावीस प्लस तीन म्हणजे एकतीस वर्षापर्यंत त्या ठिकाणी अर्ज करता येऊ शकेल म्हणजे तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल पर्सन विथ डिसॅबिलिटीज की ज्यांच्याकडे चाळीस टक्के किंवा अधिक डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा कॅन्डिडेटना दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी मिळेल एक्स सर्व्हिसमॅन किंवा त्या ठिकाणी डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांच्यासाठी त्यांची ॲक्च्युअल सर्व्हिस प्लस थ्री इयर्स आणि जर डिसेबल्ड असेल तर एट इयर्स एक्स्ट्रा त्या ठिकाणी त्यांना ॲडिशनल एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मॅक्सिमम एज लिमिट आहे फिफ्टी इयर्स त्याचबरोबर विडो डिवोर्स वुमेन्स असतील किंवा लिगली सेपरेटेड वुमेन्स असतील तर त्यांच्याकरिता एज अप्पर एज लिमिट जे आहे ते थर्टी फाय इयर्स असेल त्याचबरोबर जर ई डब्ल्यू एस यासारख्या कॅटेगरीमध्ये असेल तर ते थर्टी फाय इयर्स आहे सीमध्ये असेल तर थर्टी इयर्स थर्टी एट इयर्स असेल आणि जर एस सी एस टीमधील महिला असतील तर त्यांच्याकरिता चाळीस वर्ष हे दाखवणी अप्पर एज लिमिट असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखी काही महत्वाचे जे काही इतर रूल्स आहेत त्या रूल्सनुसार जर आपण पाहिलं तर जे रि जे त्या ठिकाणी एज रिलॅक्सेशन ॲप्लिकेबल आहेत जे त्या ठिकाणी पर्सन्स अफेक्टेड बाय नाईन्टीन एटी फोर इयर्स असतील तर त्यांना पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यामध्ये मिळणार आहे तर अशा प्रकारचे एज रिलॅक्सेशन्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकता मात्र त्या ठिकाणी हे एज रिलॅक्सेशन्स घेत असताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की आपल्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट असणं हे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण त्या ठिकाणी यामधून पुढील डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेला जात असतो त्यावेळेला की आपल्याला या सर्व बाबी जर आपण त्या त्या कॅटेगरीशी संबंधित असाल तर आपल्याकडे त्याचं प्रमाणपत्र सादर करणं हे त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असणार आहे आणि त्यानुसार आपल्याला ते सादर करावं लागेल त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा भाग जो याच्यामध्ये नोटमध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतो द मॅक्सिमम एज लिमिट स्पेसिफाईड इज ॲप्लिकेबल टू द जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट्स अँड इकॉनॉमिकली विकर सेक्शन कॅ कॅन्डिडेट्स म्हणजे याच्यामध्ये जे काही एज लिमिट जे आहे ते सेम त्या ठिकाणी असणार आहे यासारख्या वेगवेगळ्या एज कॅटेगरीशी संबंधित असणारे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत डिटेल इन्स्ट्रक्शन जे आहेत त्या त्या ठिकाणी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतील तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन अनेक लास्ट इयरला ॲपियर असणारे जे स्टुडंट्स आहेत की त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की आपण या परीक्षेसाठी ॲपियर होऊ शकतो का तर सर्वात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे तो म्हणजे की यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या कॅल्क्युलेशनसाठी की यामध्ये एक दिनांक दिलेला आहे एक तारीख दिलेली आहे त्या तारखेपूर्वी की आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे इथे पहा की तुम्हाला दिसेल की जे बोर्ड युनिव्हर्सिटीमधून जे काही तुमचा रिजल्ट डिक्लेअर झालेला आहे तो रिझल्ट सत्तावीस दहा दोन हजार एकवीस अखेर डिक्लेअर झालेला असणं आवश्यक आहे म्हणजे जे कॅन्डिडेट सध्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट सेमिस्टरला आहेत आणि त्यांना हे फॉर्म भरण्याची इच्छा आहे असे जे काही त्या ठिकाणी उमेदवार आहेत की त्यांचा रिझल्ट सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस अखेर डिक्लेअर झालेला असेल किंवा होणार असेल तरच ते त्या ठिकाणी अप्लाय करू शकतील ज्यांचा रिझल्ट या कालावधीपर्यंत डिक्लेअर होणार नाही त्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही या एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये कोणत्याही डिग्रीचा असणारा कॅन्डिडेट कोणत्याही सब्जेक्टची डिग्री असणारा कॅन्डिडेट अर्ज करू शकेल मात्र त्याच्यासोबत त्याच्या जोडीला कम्प्युटर लिटरेसीचा एक ऑप्शन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्यामध्ये ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर सिस्टम इज मँडेटरी असं म्हटलेलं आहे की ज्यामध्ये तुमचा कोणताही एखादा सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री यासारखा कोर्स या ठिकाणी तुमचा कम्प्युटरच्या बाबतचा झालेला असणं आवश्यक आहे किंवा तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जे काही डिग्री किंवा त्यापूर्वीचं जे शिक्षण घेतलेलं असेल दहावी बारावीचं शिक्षण असेल की त्यामध्ये एक कम्प्युटर हा विषय जर असेल तरी देखील त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे म्हणजे अशा पद्धतीचा एक मॅन्डेटरी क्लॉज याच्यामध्ये घालण्यात आलेला आहे की कम्प्युटर लिटरेसीच्या बाबतीमध्ये या दोन गोष्टी या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणजे एक त्या ठिकाणी सत्तावीस दहा दोन हजार एकवीस पूर्वी तुमचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट डिक्लेअर झालेला असणं आवश्यक आहे अर्थात काही कॅन्डिडेट त्या ठिकाणी अशी त्या ठिकाणी विचारणा होते की जर त्या ठिकाणी आम्ही पाच सेमिस्टरच्या बेसिसवरती त्या ठिकाणी मार्क्स फीडिंग केले किंवा के आम्ही त्या ठिकाणी अप्लाय केलं आणि आमचा रिजल्ट नंतर लागला तर त्या ठिकाणी चालेल का तर अशा पद्धतीनं इथे अर्ज करता येणार नाही कारण जेव्हा त्या ठिकाणी तुम्ही प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झाम क्वालिफाईड व्हाल आणि शॉर्टलिस्ट व्हाल तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला तुमची मार्कशीट जर दहा सत्तावीस दहा दोन हजार एकवीस नंतरची असेल तर तुम्हाला त्यामधून डिस्क्वालिफाय केलं जाईल आणि त्यामुळे ज्यांच्याकडे सत्तावीस दहा दोन हजार एकवीस किंवा त्यापूर्वीचं गुणपत्रक फायनल मार्कशीट असेल असेच कॅन्डिडेट जे आहेत की त्यांनी अर्ज करणं योग्य राहील जे या पद्धतीने आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी मार्क्स पर्सेंटेज मार्क्स जे आहे ते त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असताना की त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने करावीत याबाबतची माहिती इथं दिलेली आहे जे एक्स सर्विसमॅन आहेत की त्यांना त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी जे काही टर्म्स कंडिशन का जे आहेत त्याही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या संबंधित कॅन्डिडेटनी वाचून घेणं आवश्यक राहील दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे की या परीक्षेकरिता जे काही अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम्स आहेत याच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा एक भाग जो आहे तो म्हणजे अभ्यासक्रम तर अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर यामध्ये त्या ठिकाणी पहिली प्रिलिमिनरी एक्झाम असेल या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पूर्वीचीच रचना त्यामध्ये आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न असतील तीस मार्कांसाठी असेल आणि त्याला वीस मिनिटाचा कालावधी असेल न्यूमरिकल ॲबिलिटी त्यासाठी पस्तीस क्वेश्चन्स असतील पस्तीस मार्कांसाठी वीस मिनिटाचा कालावधी आहे रिजनिंग ॲबिलिटीसाठी पस्तीस क्वेश्चन्स आहेत त्यासाठी वीस मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला आहे अशी एकूण साठ मिनिटाची म्हणजे एकूण एक तासाची ही परीक्षा असेल मात्र इथे हे जे टायमिंग जर पाहिलं तर हे कंपोजिट टायमिंग नाही तर सेक्शनल टायमिंग आहे त्यामुळे त्या त्या वेळेमध्येच तुम्हाला तो तो सेक्शन सोडवणं आवश्यक असेल आता इथे नवीन जो एक प्रश्न त्या ठिकाणी येतो तो म्हणजे लँग्वेजचा इंग्लिश लँग्वेज हा जो काही सेक्शन आहे तो तुम्हाला इंग्लिश भाषेतूनच त्या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे याच्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही लँग्वेजचा पर्याय उपलब्ध नाही काही कॅन्डिडेटचा त्या ठिकाणी विचारणा अशी होते की इंग्लिश लँग्वेजच्या ऐवजी जसं आर आर बीमध्ये हिंदी लँग्वेज हा ऑप्शन असतो तसा इथे मराठी लँग्वेज हा ऑप्शन दिला जाईल काय तर असा ऑप्शन इथे असणार नाही इथे इंग्लिश लँग्वेज हाच विषय असल्यामुळे की इथे त्या ठिकाणी तो इंग्लिश भाषेमधूनच तुम्हाला सॉल्व्ह करणं अपेक्षित राहील मात्र न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी हे जे दोन विषय याच्यामधले आहेत पस्तीस पस्तीस असे एकोणसत्तर गुणांच्यासाठी त्यासाठी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी रिजनल लँग्वेज म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मराठी आणि कोंकणी हे दोन ॲडिशनल ऑप्शन तुम्हाला या परीक्षेसाठी आता उपलब्ध असतील पूर्वी याकरिता इंग्लिश आणि हिंदी हे दोनच भाषा त्या ठिकाणी उपलब्ध होत्या मात्र आता या एक्झामपासून तुम्हाला त्या ठिकाणी मराठीचा पर्याय किंवा कोकणीचा पर्याय देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे तर इथे सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न जो त्या ठिकाणी यापूर्वी आर आर बीच्या एक्झाममध्ये कॅन्डिडेटला येतो तो म्हणजे की याचा स्क्रीन डिस्प्ले कसा असणार आहे तर या ठिकाणी जर चार लँग्वेजमध्ये हा जर प्रश्न डिस्प्ले झाला तर वन शॉर्ट क्रश क्वेश्चन आणि त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते सजासजी दिसणं अवघड राहील तिथे स्क्रोलिंग करणं किंवा स्क्रीन स्क्रोल करण्यासाठीचा आपला वेळ जो आहे तो ॲडिशनली या ठिकाणी आता जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अर्थात अद्यापी आय बी पी एसने हे क्वेश्चन्स नेमके डिस्प्ले त्याचा कसा असेल किंवा त्याचा स्क्रीन शो कसा असेल की याबाबतची माहिती अद्यापी आपल्याला उपलब्ध झालेली नाही मात्र ती लवकरच माहिती उपलब्ध होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हो स्क्रीन रिडिंगचा जो काही आपला पिरियड आहे टाईम जो आहे तो जास्त जाणार आहे की कमी राहील यावरती अजूनही आपल्याला काही कन्फर्म असं भाष्य त्या ठिकाणी सध्या करता येणार नाही मात्र ही एक शक्यता त्या ठिकाणी आहे की जर या चारी भाषेतून क्वेश्चनचे पर्याय आणि त्या ठिकाणी क्वेश्चन दिले जाणार असतील तर त्या ठिकाणी स्क्रीनचा जास्त स्पेस त्यामध्ये जाईल आणि ती स्क्रीन स्क्रोल करण्यामध्ये तीन चार पाच सेकंद आपले अधिकचे या ठिकाणी खर्ची पडणार आहेत वेळेचा उपयोग लक्षात घेता किंवा उपलब्ध वेळ जर विचारात घेतली तर अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चनला जर आपला चार पाच सेकंद हा वेळ जर गेला स्क्रोलिंगसाठी तर त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर कव्हर करण्यामध्ये काही प्रमाणात अडचणी येऊ शकतील मात्र एक्झॅक्ट त्या ठिकाणी हा डिस्प्ले कसा असेल तो त्या ठिकाणी लवकरच आय बी पी एसच्या पोर्टलवरती डिस्प्ले केला जाईल त्याचे इन्फॉर्मेशन ब्रॉशर त्या ठिकाणी अपलोड केलं जाईल की त्यावेळेला आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होण्यासाठी मदत होतील यामध्ये हे तीन सेक्शन्स आहेत सेक्शनल कट ऑफ असेल जे कॅन्डिडेट सेक्शनल कट ऑफ कव्हर करतील आणि ओवरऑल कट ऑफ कव्हर करतील की त्यांना या परीक्षेमधील मेन्स एक्झाम जी आहे ती मेन्स एक्झाम देता येणार आहे तर या मेन्स एक्झाममध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर या मेन्स एक्झाम मध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस हा आपल्याला त्या ठिकाणी मराठी हिंदी इंग्लिश आणि कोकणी भाषेतून उपलब्ध असेल त्याचे पन्नास क्वेश्चन्स पन्नास मार्कांसाठी असतील त्यासाठी पस्तीस मिनिटाचा कालावधी असेल ही देखील ऑनलाईन सी क्यू टाईप अशी परीक्षा असेल इंग्लिश जनरल इंग्लिशचा एक त्या ठिकाणी सेक्शन असेल तो इंग्लिशमधूनच असेल त्याला इतर कोणत्याही भाषेचा पर्याय असणार नाही चाळीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी असतील पस्तीस मिनिटाचा कालावधी असेल हो रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड हा एक त्या ठिकाणी नवीन विषय याच्यामध्ये ॲड होईल मेन्स एक्झाममध्ये तो देखील आपल्याला चारही भाषेतून त्या ठिकाणी देता येईल त्यासाठी पन्नास क्वेश्चन्स असतील साठ मार्क्स आणि त्या ठिकाणी पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी असेल हो इथे एकापेक्षा अधिक मार्कांसाठी प्रश्न असू शकतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे देखील आपल्याला इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी भाषेतून देता येईल पन्नास क्वेश्चन्स पन्नास मार्कांसाठी असतील आणि त्यासाठी पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी असेल अशी टोटल एकशे नव्वद क्वेश्चन असणारी दोनशे मार्कांची ही परीक्षा असेल त्यासाठी एकशे साठ मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला आहे यामध्ये इंग्लिश व्यतिरिक्त इतर सर्व शिक्षण मराठी आणि कोकणी हिंदी याही भाषेतून उपलब्ध असतील त्याचा आपण बेनिफिट घेऊ शकता मात्र त्या ठिकाणी सध्या जे उपलब्ध असणारं स्टडी मटेरियल जर आपण पाहिलं तर हे स्टडी मटेरियल मराठी कोंकणी यासारख्या लोकल लँग्वेजमधून उपलब्ध नाही आहे त्यामुळे कॅन्डिडेटना अभ्यास करत असताना त्या टर्मिनॉलॉजीज किंवा जे काही स्पेसिफिक शब्द आहेत हे शब्द समजून घेणं किंवा लक्षात घेण्याच्या अनुषंगाने या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे काही प्रमाणात आपण त्या ठिकाणी एम पी एस सीची बुक्स या टर्मिनॉलॉजी समजून घेण्यासाठी किंवा आकलन करून घेण्यासाठी वापरू शकलो तरी देखील एम पी एस सीची बुक्स या आय बी पी एसच्या एक्झामसाठी पुरेशी नाहीत हे देखील आपण सर्वांनी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मात्र काही शब्द समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला करून घेता येऊ शकतो कदाचित लवकरच या वेगवेगळ्या स्थानिक भाषेतून या परीक्षेची पुस्तकं उपलब्ध होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही परंतु सध्या तरी अशा प्रकारचे बुक्स मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर असाही प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण सर्व अभ्यास हा त्या ठिकाणी एकतर हिंदीतून किंवा इंग्लिशमधून केलेला आहे आणि मात्र जर मराठीतून एक्झाम द्यायची जर त्या ठिकाणी आपण इच्छा ठेवली तर आपल्याला तशी देता येईल का ते प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे समजतील का हाही एक महत्त्वाचा प्रश्न की सर्व विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो याचाही आपण बारकाईने विचार करावा कारण जर आपल्याला या टर्मिनॉलॉजी व्यवस्थितपणे समजणार नसतील तर आपण मराठीचा पर्याय घ्यायचा की इंग्लिशचाच पर्याय ठेवायचा की हिंदीचा पर्याय ठेवायचा हा त्या त्या कॅन्डिडेटचा वैयक्तिक त्या ठिकाणी प्रश्न असणार आहे परंतु सर्वसाधारणपणे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा एक रूल असा आहे की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त बरोबर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि त्या स्ट्रॅटेजीचा विचार करता की आपण त्या ठिकाणी योग्य तो भाषेचा पर्याय कोणता निवडायचा हा त्या ठिकाणी ठरवून त्या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला पुढं जाणं हे अधिक उपयुक्त ठरणार आहे तर जे लँग्वेजचे पर्याय या परीक्षेपासून देण्यात आलेले आहेत ते राज्यानुसार वेगवेगळे पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील की यामध्ये जर आपण महाराष्ट्रासाठीचे जर ऑप्शन्स आपण जर पाहिले तर हे चार ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे महाराष्ट्रातील कॅन्डिडेट्सना इंग्लिश हिंदी मराठी कोकणी या चार भाषेमधून ही परीक्षा आता देता येणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी ते ऑप्शन स्क्रीनवरती उपलब्ध असतील आता ते कम्पोजिट असेल की त्या ठिकाणी सेपरेट टॅब दिल्या जातील आणि तिथे मराठीवरती क्लिक केल्यानंतर प्रश्न मराठी दिसतील इंग्लिशमध्ये क्लिक केल्यानंतर इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स दिसतील की इंग्लिश क्वेश्चनच्याच खाली मराठी हिंदी कोकणी असे त्या ठिकाणी ऑप्शन्स दिसतील हे लवकरच त्या ठिकाणी आय बी पी एसकडून डिक्लेअर केलं जाणार आहे तर यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे पेनल्टी फॉर रॉग आन्सर्स की प्रिलिमिनरी आणि मेंस एक्झाम या दोन्ही एक्झाम करिता की त्या ठिकाणी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स हा त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे जर आपण चुकीचं उत्तर दिलं तर आपल्या चुकलेल्या उत्तराचे प्रतिप्रश्न पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स हे लेस होणार आहेत म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे यापूर्वी हा प्रकार होता आत्ता देखील तो तसाच पुढे त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि त्यामुळे आपण जेवढी एक्झॅक्ट उत्तरं आपल्याला देता येतील तेवढीच उत्तरं देणं हे कॅन्डिडेटला क्वालिफाय होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी कट ऑफ स्कोअर वगैरे कसा असेल या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत प्रोव्हिजनल अलॉटमेंटचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी कसा असेल तेही याच्यामध्ये दिलेलं आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स जे आहेत ते जॉईनिंगच्या वेळेला कुठली लागणार आहेत ही देखील दिलेले आहेत आपण यथाअवकाशी जे काही डॉक्युमेंट्स असतात ते आपण नंतर पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचा भाग जो याच्यामध्ये असतो तो म्हणजे एन टी कॅटेगरीमधील जे कॅन्डिडेट्स आहेत की त्यांनी नॅशनल लेवलचं ओबीसीचं सर्टिफिकेट काढून ठेवणं आवश्यक राहतं कारण त्या ठिकाणी एन टी हा ऑप्शन्स त्या ठिकाणी या परीक्षेसाठी असत नाही ओ बी सी यामध्येच त्याचा समावेश असतो त्यामुळं नॅशनलचं जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याला काढून घ्यावं लागेल नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट ओबीसीमध्ये येणाऱ्या सर्वांसाठी मॅन्डेटरी असणार आहे डब्ल्यू एससाठी आवश्यक असणार आहे तर या ज्या काही गोष्टी यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण सर्व प्रमाणपत्र आपली तयार ठेवणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे तर या पद्धतीनं त्या ठिकाणी काही एलिजिबिलिटीचे क्रायटेरिया आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी परीक्षेला जात असताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन ओरिजिनल पॅन कार्ड हे घेऊनच आपण परीक्षेला जाणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपल्याला कदाचित त्या ठिकाणी काही ठिकाणी रेशन कार्ड वगैरे यासारख्या गोष्टी ॲक्सेप्टेड असतात मात्र या, या परीक्षेला इथे स्ट्रिक्टली इथे सांगितलेलं आहे रेशन कार्ड अँड लर्निंग ड्रायव्हिंग लायसन जे आहे ते इथे ॲक्सेप्ट केलं जाणार नाही ते त्या ठिकाणी प्रूफ म्हणून तुम्हाला दाखवता येणार नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रूफ म्हणून काय घेऊन जायला लागेल पॅन कार्ड पासपोर्ट परमनंट ड्रायव्हिंग लायसन वोटर आय डी बँक पासबुक आधार कार्ड यासारख्या जे काही गोष्टी आहेत की जे व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड आहेत फोटो आयडेंटिटी कार्ड जे आहेत की याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी शो करावे लागतील तरच तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये एंट्री दिली जाणार आहे आणखीन एक गोष्ट जाता जाता ॲप्लिकेशन फॉर्मच्या अनुषंगाने मी आपल्याला लक्षात आणून देईन की बरेच कॅन्डिडेट त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करत असताना वेगळा फोटो अपलोड करतात त्याचबरोबर नंतर त्या ठिकाणी जो हॉल तिकीट असतो त्याच्यावरती वेगळा फोटो त्या ठिकाणी पेस्ट करतात आणि परीक्षेच्या वेळेला वेगळा फोटो देत असतात तर शक्यतो आपल्याकडून असं घडणार नाही याची काळजी घ्या जो फोटो त्या ठिकाणी तुम्ही परीक्षेसाठी ॲप्लिकेशन फॉर्मला अपलोड करणार आहात त्याच फोटोचे आपल्याकडे आठ ते दहा कॉपीज आपल्याकडे मेंटेन करून ठेवा कारण या परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती हे फोटोग्राफ तुम्हाला आवश्यक असणार आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते आपल्याकडं असतील तर आपल्याला फार आपली गैरसोय त्या ठिकाणी होणार नाही आणि त्या पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो त्याचबरोबर कोविड नाईन्टीनच्या अनुषंगाने त्या ठिकाणी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या सर्व गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करावे लागतील त्या सर्व प्रक्रिया जे आहेत ते आपण या ॲडव्हर्टाइजमेंटमधून पाहून घ्या आणि त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला करावी आहे आता हाऊ टू अप्लाय म्हणजे या पोस्टकरिता अप्लाय करत असताना की त्या ठिकाणी आपण कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये एक नोट दिलेली आहे द कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड सक्सेसफुली फॉर द प्रोसेस ड्युरिंग द ट्वेल्थ जुलै टू फोर्टीन जुलै टू थाउजंड ट्वेंटी वन नीड नॉट अप्लाय अगेन त्यांना पुन्हा त्या ठिकाणी नवीन अप्लाय करण्याची गरज नाही देर अर्लियर ॲप्लिकेशन विल बी कन्सिडर्ड फॉर फर्दर प्रोसेस म्हणजे त्यांचा पूर्वीचा अर्ज हा या प्रक्रियेसाठी पुढे गृहीत धरला जाईल कॅन्डिडेट्स कॅन can अप्लाय ऑनलाईन ओनली फ्रॉम द सेव्हेंथ ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी वन इथून तुम्ही सत्तावीस तारखेपर्यंत अप्लाय करू शकता आणि त्याचं पेमेंट करू शकता की यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला जे काही स्कॅन डॉक्युमेंट लागणार आहेत ते म्हणजे फोटोग्राफ तुमचा लागेल सिग्नेचर लागेल लेफ्ट थम इम्प्रेशन म्हणजे तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचं थम इम्प्रेशन त्या ठिकाणी एका पेपर कोऱ्या पेपरवरती उठवून ते स्कॅन करून तुम्हाला ठेवावं लागेल त्याचबरोबर एक हँड रिटर्न डिक्लेरेशन दिलेलं आहे ते कोऱ्या पेपरवरती आपण लिहायचं आहे आणि तिथे आपलं सिग्नेचर करून ते स्कॅन करून अपलोड करण्यासाठी तयार ठेवायचं आहे म्हणजे या काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या थम या हँड रिटन डिक्लेरेशनमध्ये कोणता मॅटर असायला पाहिजे या ॲडवर्टाइजमेंटच्या एनेक्शर थ्रीमध्ये की त्या ठिकाणी दिलेला आहे त्याप्रमाणे तो आपण पाहायचा आहे आणि तो त्या ठिकाणी हाताने लिहायचा आहे स्वतः आणि त्याच्याखाली सिग्नेचर करून की तो स्कॅन करायचा आहे आणि तो अपलोड करण्याची आवश्यकता आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथं त्या ठिकाणी हे डिक्लेरेशन कसं असायला पाहिजे हे या ठिकाणी दिलेलं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला ते डिक्लेरेशन हे लिहायचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे जे कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी एस सी टी फिजिकली डिसेबल्ड आणि एक सर्व्हिसमन कॅन्डिडेट्स आहे त्यांच्याकरिता फी आहे एकशे पंच्याहत्तर रुपये इतर सर्व उमेदवारांच्याकरिता फी परीक्षा फी असेल आठशे पन्नास रुपये ही आपल्याला ऑनलाईन पे करणं आवश्यक आहे ऑनलाईन पे केल्यानंतर त्याचे जे डिटेल्स तुमच्याकडे राहतील ते डिटेल्स आपण व्यवस्थितपणे जपून ठेवा त्याचबरोबर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी रजिस्ट्रेशन करत असताना की आपला रजिस्ट्रेशन आय डी आणि जो पासवर्ड आहे तो व्यवस्थितपणे लक्षात ठेवा कारण नंतरच्या प्रक्रियेमध्ये कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी असेल रिझल्ट पाहण्यासाठी असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अत्यंत आवश्यक असतात त्या वारंवार आपल्याला यूज कराव्या लागतात त्यामुळे व्यवस्थितपणे आपण लक्षात ठेवणं हे आवश्यक राहणार आहे इतर काही परीक्षेशी संदर्भात असणाऱ्या इतर काही जनरल इन्स्ट्रक्शन जे आहेत त्या इन्स्ट्रक्शन इतर सर्व परीक्षांच्या प्रमाणे इथे देण्यात आलेले आहेत त्याही आपण त्या ठिकाणी आपण पाहू शकता आणि त्याही आपण रेपर करणं अत्यंत आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी रफवर्कसाठी आवश्यक असणारे जे पेपर्स आहेत ते तुम्हाला परीक्षा केंद्रावरती तिथेच दिले जातात ते तुम्हाला बाहेरून घेऊन जाता येणार नाहीत कॉल लेटर्स केव्हा उपलब्ध होतील ते तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे त्या त्या, त्या वेळेला आपण वेबसाईट रेफर केली पाहिजे आणि त्या सर्व गोष्टी आपण त्या त्या वेळेला पाहिल्या पाहिजेत की आता या परीक्षेसाठी उपलब्ध असणारे ज्या पदं आहेत ती नेमकी कोणत्या बँकेसाठी किती पदं आहेत हे एक इंडिकेटिव्ह असते याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ ही वाढ किंवा घट ही अपेक्षित असते आपण त्या ठिकाणी त्याप्रमाणे कोणत्या बँकेला आपण ॲप्लाय करणार आहोत हे आपण त्या ठिकाणी ठरवण्यासाठी की आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपण रेफर करू शकतो कॅटेगरी वाईज त्या त्या बँकेसाठी असणाऱ्या ज्या पोस्ट आहेत ते याच्यामध्ये दिलेले असतात वेगवेगळ्या राज्यानुसार या दिलेल्या असतात आपण ज्या राज्यामधून अप्लाय करणार आहोत त्या राज्यातल्या त्या प्रत्येक बँकेच्या ब्रांचसाठी किती त्या ठिकाणी पोस्ट वेकंट आहेत अवेलेबल आहेत तेही आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक असणार आहे आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून अप्लाय करणार आहोत आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी महाराष्ट्राकरिता या वेगवेगळ्या ज्या बँक्स आहेत या बँकांच्या किती वेकन्सीज आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहणं अत्यंत आवश्यक राहणार आहे इतर राज्यांच्या बरोबरच आपण आता या ठिकाणी हिंदी भाषिक जर असतील तर ते इतर राज्यासाठी अप्लाय करू शकतात परंतु सर्वसाधारणपणे महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट जर आपण पाहिलं तर बँक ऑफ बडोदासाठी कुठल्याही प्रकारची वेकन्सी सध्या इथं नाही आहे बँक ऑफ इंडिया ही नेहमीच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या बँक क्लर्कच्या माध्यमातून अपॉर्च्युनिटी देत असते आणि इथे एस टी एस सीकरिता करिता वीस एस अठरा करिता बी सीकरिता पंचावन्न ई डब्ल्यू करिता वीस जनरल कॅटेगरीकरिता त्र्याण्णव अशा एकूण दोनशे सहा पोस्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी फिजिकल डिसेबल पर्सनकरिता अकरा या पद्धतीने त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियाचे आहेत बँक ऑफ महाराष्ट्राची फार मोठी वॅकन्सी नाही आहे इथे जर आपण पाहिलं तर करिता आठ आणि जनरलकरिता सतरा ही जर आकडा वगळला तर एकूण तेहतीस पोस्ट त्या ठिकाणी उपलब्ध आहेत कॅनरा बँक असेल त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया एकशे सत्त्याहत्तर जागा उपलब्ध आहेत महाराष्ट्राकरिता इंडियन बँकेच्या पन्नास जागा उपलब्ध आहेत पंजाब अँड सिंध बँकेच्या सोळा जागा आहेत युको बँकेच्या तेहतीस जागा आहेत युनियन बँकेच्या सर्वाधिक जागा इथं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत म्हणजे युनियन बँक ऑफ इंडियाच्या तीनशे एकवीस जागा आहेत आणि फॉलोड बाय बँक ऑफ इंडिया म्हणजे या दोन बँकांची टॉपमोस्ट ऑपॉर्च्युनिटी किंवा वेकन्सीज महाराष्ट्रासाठी आहे अशा एकूण आठशे ब्याऐंशी जागांची वेकन्सी आपल्याला महाराष्ट्रासाठी पाहायला मिळेल याच्यामध्ये वाढच आणखी होण्याची शक्यता असते तर त्याप्रमाणे जनरली त्या ठिकाणी अप्लाय करत असताना आपण पाहत असतो की ज्या बँकेला अधिक वेकन्सी आहेत की त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी देऊन की आपण त्या ठिकाणी अप्लाय करत असतो की जेणेकरून त्या बँकेमध्ये आपलं सिलेक्शन होण्याची शक्यता अधिक असते इतर वेगवेगळ्या राज्याची देखील वेकन्सी यामध्ये दे देण्यात आलेली आहे आपण जर इंटरेस्टेड असाल तर त्या त्या राज्याचा तक्ता आपण पाहून आपण निर्णय घेऊ शकता जे एक्झामिनेशन सेंटर्स जे आहे ते जर सेंटर्स जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी आपल्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये की त्या ठिकाणी प्रिलिमिनरी करिता अमरावती औरंगाबाद चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर हे त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झामसाठीचे सेंटर्स आहेत आणि त्या ठिकाणी जर आपण इकडचा कॉलम जर आपण पाहिला तर त्यामध्ये मेन्स एक्झामकरिता औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर पुणे हे त्या ठिकाणी आपले एक्झाम सेंटर्स असतील त्याप्रमाणे आपल्याला जे योग्य सेंटर वाटेल त्या सेंटर्ससाठी आपण सिलेक्ट करून आपण त्यामध्ये अप्लाय करणं हे आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अप्लाय करत असताना त्या ठिकाणी आपला जो काही फोटो आहे तो त्या ठिकाणी वीस ते पन्नास बीमध्ये असावा त्याचबरोबर सिग्नेचर दहा ते वीस बीमध्ये असावी त्याचबरोबर आपलं जे थम इम्प्रेशन आहे ते वीस ते पन्नास बीमध्ये आवश्यक आहे त्याचबरोबर हँड रिटर्न डिक्लेरेशन पन्नास ते शंभर के बीमध्ये असणं गरजेचं आहे की या पद्धतीने डॉक्युमेंट व्यवस्थितपणे स्कॅन करून की ते त्या ठिकाणी अपलोड करण्यासाठी तयार ठेवणं हे गरजेचं आहे सेल्फ डिक्लेरेशन याच्यामधलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यायचं आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी बाकीचे जे काही गोष्टी आहेत ते कॅ कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी आहेत की हे कास्ट सर्टिफिकेट जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या स्टेजमध्ये लागतं ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे आपल्याकडे जर असेल तर योग्य अदरवाईज नसेल तर या फॉर्मॅटमधील जे कास्ट सर्टिफिकेट्स आहेत ते ड्युरिंग द कोर्स काढून घ्या म्हणजे जर आपण त्या ठिकाणी मेन्स एक्झाम क्वालिफाय झालो तर आपल्याला फार मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी या गोष्टीसाठी येणार नाही आपल्याकडे हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तयार असतील आणि आपल्याला फार धावपळ त्या ठिकाणी करावी लागणार नाही तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही एक मोठी संधी आहे आणि एक उत्सुक औत्सुक्याचा भाग असा आहे की मराठीचा ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे अनेक मराठी बांधव किंवा कॅन्डिडेट कि जे आहेत की जे आय बी पी एसला अप्लाय करू इच्छितात की त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता आहे तर या सर्व प्रकारची उत्सुकता या ठिकाणी या परीक्षेमध्ये असल्यामुळे ही एक वेगळे आगळे अशा प्रकारची परीक्षा असल्याचे आपल्याला दिसून येईल की इंटरेस्टेड कॅन्डिडेट जे आहेत की त्या सर्वांनी या जाहिरातीचा लाभ घ्यावा व ॲप्लाय करावं त्याचबरोबर योग्य ते कोचिंग्स त्याचे त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे किंवा त्याचा योग्य तो अभ्यास करावा आणि अभ्यास करून की आपण या परीक्षा दिल्या तर निश्चितपणे या बँकिंग सेक्टरमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्यामध्ये आपली एंट्री ही त्या ठिकाणी निश्चितपणे होईल सर्वांना या परीक्षेसाठी व बँकिंग सेक्टरमधल्या करिअरसाठी शुभेच्छा धन्यवाद